उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावं भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला. निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्यापूर्वीच आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग राजकीय पक्षांकडून फुंकण्यात आलंय. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं असून या आघाड्यांमधील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच विविध जिल्ह्यात दौरे, मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ते जनतेमध्ये जात आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे विविध जिल्ह्यात जाऊन चाचपणी करत आहेत. तसेच उमेदवारांची यादीसुद्धा निश्चित करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही दौरे करत महायुती सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. रविवारी नागपूर येथील कार्यक्रमातून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. आता या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना निवडणुकीचं चॅलेंज दिलंय. देवेंद्र फडणवीस यांची अमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे असंही ते म्हणाले. चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जिंकली नाही, आमदार म्हणून निवडून आले नाहीत, मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मागच्या दरवाज्याने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत, ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कुणी स्वीकारायला तयार नाही आणि म्हणूनच त्यांचे आमदार बाहेर पडले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे वाघ होते. हिंदू विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे ही एकमेव ओळख त्यांची आहे. मात्र त्यांनी हिंदुत्वाचा विचार संपवला आहे, त्यामुळेच त्यांना काँग्रेससोबत जावं लागलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चंद्रपूर.